राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पिंपळगाव बाजार समितीच्या सभागृहात आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. यावेळी वाढलेल्या इंधन दरवाढी विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा राजेंद्र डोखळेंनी दिलाय. काँग्रेस पार्टीची आदलीपार तालुका कार्यकर्त्यांची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आज आयोजित केलेली होती. प्रदेश कार्यकर्त्याने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र जो कार्यक्रम दिलेला आहे त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून या ठिकाणी ही बैठक आजची आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पेट्रोलचे जे दर वाढलेले, त्याच्यानंतर डिझेलचे जे दर वाढलेले, गॅसचे जे दर वाढलेले आणि या सगळ्या याच्यामध्ये नागरिक जे हैराण झालेले, लोक त्रस्त झालेले, गृहिणी त्रस्त झालेले आहे. गॅसचे भाव वाढल्यामुळे आज प्रपंच कसा चालला हा प्रश्न सगळ्या पुढे पडलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि केंद्राला त्याची जाणीव करून देण्यासाठी या कार्यकर्त्यांच्या मार्फत या ठिकाणी तो मेसेज देऊन आणि आंदोलनाची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली. राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्याबरोबरच येत्या गळीत हंगामापासून रानवड सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेनं चालवणार असल्याची ग्वाही आमदार दिलीप बनकरांनी दिली आहे. तर गोदाकाठ भागातील पिंपळगाव बाजार समितीचे उपबाजार आवार औरंगपूर इथे बाजार समितीनं 12.5 एकर जागा घेतली असून इथे कांद्यासह टोमॅटो आणि भुसार शेतमालाचे लिलाव सुरू करण्याचा मानस असून रानवड कारखान्यानंतर तांत्रिक बाजू तपासून निफाड साखर कारखाना देखील सुरू करणं हे आपलं आगामी लक्ष असल्याचं आमदार बनकरांनी स्पष्ट केलंय. रानवड कारखान्यानं एका हंगामात 2,72,000 टन ऊस गाळप केल्याचा आजपर्यंतचा विक्रम आहे. मात्र यंदा 3,00,000 टन ऊस गाळप करून नवीन विक्रम प्रस्थापित करू असा विश्वास व्यक्त केलाय. निफाड तालुक्यात 10 टन ऊसाची उपलब्धता आहे. यातील 2,50,000 टन ऊसाची नोंदणी रानवड कारखान्यानं केल्याचं यावेळी आमदारांनी सांगितलंय. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत.